जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वाचन वर्ग 5 भाग 32। गौड़ वहो लौकिक आचारानुसार लिहिलेले हे एक प्रबंध काव्य आहे। सूक्ष्म पण महाकाव्य लक्षणांच्या कसोटीवर या काव्याची तत्वे पडताळून पाहिली असता हे महाकाव्य नसल्याचे मान्य करावे लागेल। या ग्रंथाच्या नावावरूनच गौड देशातील एखाद्या महान व्यक्तीचे चरित्र यात असावे असे वाटते, परंतु तसे काही नाही। कदाचित हे महाकाव्य अपुरे असून अपुऱ्या भागातील पूर्वार्धाचे यात वर्णन केलेले असावे। अर्थात हे मत आपणाला कवीच्या अंतिम सूचनेवरून देता येते। या ग्रंथातील कथानक ऐतिहासिक आहे। कनोजचा राजा यशोवर्मा वर्षा ऋतू संपताच गौड देशावर आक्रमण करण्याची तयारी करतो। शरदागमनाबरोबर विजय यात्रेचा देखील आरंभ होतो। कनोजपासून मगधापर्यंत असणाऱ्या सर्व दृश्यांचे व ऋतूंचे हृदयस्पर्शी वर्णन यात आहे। विजय यात्रेचे वर्णन तर काव्य सौंदर्याने परिपूर्ण आहे। यशोवर्मा चाल करून येत असल्याचे ऐकताच गौड अधिपती पळून जातो व शेवटी त्याचा अंत होतो। यशोवर्मा विजय प्राप्त करून परत फिरतो। प्रस्तुत काव्यात बंगदेश, पंजाब, कन्नौज, कांधार, माळवा इत्यादी देशांचे वर्णन केले आहे। गौड वहो महाकाव्य नसल्याचे आपणाला खालील मुद्द्यावरून सिद्ध करता येईल। 1. या ग्रंथाचे विभाजन सर्गात नसून कुलकात आहे। 2. यातील वर्णन संथगतीचे असून प्रसंगानुरूप नाही, त्यात कथानकाच्या अनेक तत्वांची त्रुटी भासते। उसाणीरुद्ध कंसवहो खंडकाव्य। प्राकृतमधील उसाणीरुद्ध व कंसवहो ही दोन महत्त्वाची खंडकाव्ये असून ती भागवत पुराणाच्या आधारावर लिहिली गेली आहेत। या दोहोंची विभागणी 4-4 सर्गात केली आहे। उसाणीरुद्ध व कंसवहो या दोन्ही रचना रामपाणीवादाने केल्या असून तो केरळ देशी होता। रामपाणीवाद ही मलबारमधील एक जात असून विविध नाटक रचनाचे प्रयोग करून दाखवणे हे तिचे काम होते। पाणीवाद या शब्दाचा अर्थ ढोल असाही होतो। त्याचे अंतरंग साहित्यिक सौंदर्याने काठोकाठ भरले होते। संस्कृत आणि प्राकृतचे ज्ञान या कवीला चांगल्या प्रकारे होते। उसाणीरुद्ध काव्यात उषा व अनिरुद्ध यांच्या प्रेमकथेचे वर्णन केले असून साहित्यिकदृष्ट्या ते अप्रतिम असे आहे। उषेचे स्वप्न, तिचा विरह, अनिरुद्धाची मोठ्या कष्टाने प्राप्ती, परंतु पुन्हा वियोग व पुन्हा मिलन या सर्व गोष्टींचे सुंदररित्या विवेचन केले आहे। प्रसंगानुरूप विविध राजे, राजधान्या, सभामंडप, विवाह सोहळा यांचेही वर्णन केले आहे। यात एकूण 280 पद्य असून या काव्यात संस्कृत छंदांचाही वापर आहे। कंसवहो या काव्यात रामपाणीवादाने कंसाचा वध कसा झाला याचे वर्णन केले आहे। प्रामुख्याने सर्वप्रथम कृष्णाचे विविध पराक्रम वर्णिले आहेत। हे सर्व वर्णन करीत असताना मथुरादी नगरीची वर्णने त्यात आली आहेत। कृष्णाला कवीने नानाविध विशेषणांनी संबोधले आहेत। याशिवाय रामपाणीवादाचे एकांकी नाटक देखील प्राकृतमध्ये आहे। रामपाणीवादाच्या रचना संस्कृत व मल्याळीमध्ये देखील आहेत। त्यांचा काल इसवीसन 1707 ते 1775 इतका आहे। मुक्तक काव्य। मुक्तक काव्यात गाथा सप्तशती, वज्जालग्गम, विषणबाणलीला, मदनमुकुट हे महत्त्वाचे ग्रंथ येतात। प्राकृत साहित्यातील हे मुक्तक साहित्य म्हणजे प्राकृत साहित्य भंडारातील एक अनमोल असा खजिना होय। या मुक्तक काव्यात समाज जीवनाचे इतके प्रकर्षाने व जिवंतपणे वर्णन केले आहे की वाचकांच्या दृष्टीसमोर तत्कालीन
समाजाचा चित्रपट उभा राहतो. कोणत्याही काळातील साहित्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब अंतर्भूत असते. प्रस्तुत प्राकृत साहित्यातील मुक्तक काव्य ही त्यास अपवाद आढळत नाही. मुक्तक काव्याची रचना महाकाव्यापेक्षा अधिक कठीण असल्याचे मानले जाते. सर्वसाधारण कवीला मुक्तक काव्याची रचना करणे कठीण असते, कारण मुक्तक काव्यातील प्रत्येक पदात रस, अर्थसंघटन व स्वतंत्र भाव असावा लागतो. महाकाव्यात सलग कथानक असून त्यातच वाचक रंगून जातो. त्याला काव्याच्या गुणदोषांचे सारासार विचार करावयास वेळ मिळू शकत नाही, अथवा तिकडे आपोआपच दुर्लक्ष होते. मुक्तक काव्यात कथेचा आधार नसून व पूर्वसंबंधांपासून वेगळे असल्यामुळे हे मुक्तक पद्य वेगळे असल्यामुळे ते मुक्तक पद्यरसावर अवलंबून असते. त्यात व्यंगतेची अधिकता असते. या सर्व बाबींचा विचार करता मुक्तक काव्य हे साहित्यातील एक अवघड आणि महत्त्वाचे अंग आहे हे नाकारता येणार नाही.